आणि दिवाळीसाठी शिंदे फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा अनेक रेशन दुकानांमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे तर बरीचशी दुकानं अजूनही या शंभर रुपयांच्या किटच्या प्रतीक्षेमध्येच आहेत काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचलेल्या नाहीत तर काही ठिकाणी किटच्या पिशव्याच मिळाल्या नाही त्यामुळे वितरण रखडून पडलंय दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातनं शंभर रुपयांमध्ये रवा साखर गोडे तेल आणि चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली दरम्यान नाशिकमध्ये योजनेसंदर्भातला आढावा घेतला आणि माहिती दिली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी साजरी करण्यासाठी तर गोरगरीब ज्या आनंद शिदाच्या प्रतीक्षेत होते ते किट अखेर रेशन धान्य दुकानांमध्ये पोहोचलेले आहेत मी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका धान्य दुकानात आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर ज्या खरं तर हे कीट जे आहेत ते ज्या पिशव्यांमुळे खर तर रखडला अशी चर्चा होती त्या पिशव्या आपण समोर बघत आहोत तर त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील आहेत खरतरी, या किटमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहेत हे आपण बघत आहोत ही किट आहेत आणि त्यामध्ये यात एक या तेलाचं पाऊच आहे एक लिटरचं यासोबतच साखर आहे साखर एक किलो आहेत रवा आहे ह्या रवा जो आहे तो देखील एक किलो आहेत यासोबतच चना डाळ आहे यामध्ये ही चना डाळ आहेत चना डाळ देखील एक किलो आहेत खरं तर चार यामध्ये या हे चार पदार्थ आहेत आणि हे किटचं किंमत जे आहे ती शंभर रुपये आहेत आता रात्रीच खरं तर हा साठा जो आहे तो या धान्य दुकानावरती येऊन पोचलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर एकूण आठ लाख लाभार्थी आहेत आणि त्यासाठी बत्तीस लाख किटची जवळपास गरज आहे हे धान्य दुकानाचे चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मित्र आता हे पोचलेलं तर आहेत याचं वाटप कधीपासून सुरू करत आहेत कसं देणार जाणार एकूण काय पद्धत आहे सदरचा शिधा रात्रीच आम्हाला मिळालेलं आहे आता आजपासून आम्ही या किटचं वाटप करणार आहोत प्रति लाभार्थी जे आहेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी त्यांच्याकरता आशिदा आहे तर एकूण पाचशे बारा कार्ड आहेत तर प्रत्येक कार्डाला एक बॅग असं चार वस्तूंचं आपण बघत आहोत की आता खरं तर हे किट यांना मिळालेले आहेत आता थोड्याच वेळात तर वाटप देखील केलं जाणार आहेत मात्र यामध्ये समाधानाच्या आनंदाची बाब एवढीच म्हणावी लागणार ला आहेत की जे प्रतीक्षेत हे सर्व गोरगरीब होते ते किट इथे पोचलेले आहेत मात्र यात एक गोष्ट अशी देखील आहे की आता दिवाळीला उद्यापासून सुरुवात होणार आहेत जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या बघतात आणि प्राप्त झालेले हे किट बघतात सगळ्यांपर्यंत हा शिधा जो आहे हे किट जे आहेत ते पोचणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन मैर सह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर नाशिक तर ही नाशिक मधली एका केंद्रावरची स्थिती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट